झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार, आपण पाहताय झूम ऑन न्यूज, आपले स्वागत आहे। आणि आता बुलेटिनच्या आधी पाहूयात हेडलाईन्स। सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होण्याची शक्यता, सोशल मीडियाचा वापर सतर्कतेने करण्याबाबत पोलिसांकडून आवाहन। भीमशाहीर संजय इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, जागृती मैदानात नागरतास येथे वृक्षारोपण। कोण मुख्यमंत्री आधी टोलचे पैसे द्या, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा वावकऱ्यांशी उद्धटपणा। मुक्तांगण मध्ये रंगलाय वारी सोहळा, टाळ मृदंगांच्या घसरात मुलांनी आनंद केलाय व्यक्त। सोलापूर आगारात डेस्टिनेशन पंढरपूर आषाढीसाठी 4,000 बसेस सज्ज। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे। महत्वाची बातमी आहे, सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सतर्कतेने करण्याबाबत पोलिसांकडून आवाहन केलं आहे। वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना पोलीस दलाकडून आवाहन करण्यात आलं आहे। नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सायबर स्टॉकिंग, मार्फिंग, सायबर बुलिंग, सायबर ग्रूमिंग आणि ऑनलाईन फ्रॉड व सोशल मीडिया बनावट खाते इत्यादी सारखे गुन्हे स्वतःसोबत घडू नये, याकरता खबरदारी घ्यावी असं आवाहन केलेलं आहे। कोणत्याही स्थितीत नागरिकांनी स्वतःची आर्थिक फसवणूक होऊ देऊ नये, यासाठी आपली बँक विषयी गोपनीय माहिती कोणासही देऊ नये। फॉर एक्झाम्पल, UPI पिनकोड आणि ATM पिनकोड आणि बँक डिटेल्स अशी इत्यादी माहिती कोणालाही देऊ नये, असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। नागेश अवचार, झूम ऑन न्यूज, वाशिम। वाशिमच्या सुकांडा येथील रहिवासी भीमशाहीर संजय इंगळे यांचा वाढदिवस जागृती मैदान नागरतास येथे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आलेला आहे। संजय इंगळे हे समाजाला नेहमीच गीतांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतात। गोरगरीब जनतेला व वृद्ध कलावंतांना आर्थिक मदतही ते करत असतात। त्यांचे समाजातील योगदान हे महत्वपूर्ण आहे। त्यांचा वाढदिवस जागृती मैदान नागरतास येथे 100 वृक्ष लावून साजरा करण्यात आलाय। याप्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास ताजने, देवानंद गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते। नागेश अवचार, झूम ऑन न्यूज, वाशिम। कोण मुख्यमंत्री आधी टोलचे पैसे द्या, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा वावकऱ्यांशी उद्धटपणा। सोलापूर पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाका एकामागून एक गाड्या टोल नाका पास करून जात होत्या। एवढ्यात भगवा झेंडा लावून आलेली वावकऱ्यांची जीप टोल नाक्यावरती आली। टोलवर येताच जीपमधील वावकऱ्यांनी विठ्ठलाचा जयघोष केला। नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी टोलच्या पैशाची मागणी केली। यावेळी त्या गाडीतील वावकऱ्यांनी सांगितलं की आम्ही वावकरे आहोत, पंढरपूरला निघालोय, मुख्यमंत्र्यांनी टोल माफी केली आहे, टोल घेऊ नका। यावेळी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी कोण मुख्यमंत्री माहीत नाही, ते कॅबिनमध्ये बसून काहीही सांगतात, अगोदर पैसे द्या असा सवाल केल्यानंतर संतप्त झालेल्या वावकऱ्यांनी टोल नाक्यावरती वाद घातला। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 दिवसांपूर्वी पंढरपूर आषाढी वारीसाठी येणाऱ्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र या निर्णयाच्या नावावरती पालून केलं जात आहे असं आता समोर आलेलं आहे। एक मिनिट, काय नाव तुमचं? लक्ष्मण जगदाळे। लक्ष्मण जगदाळे, कुठून आला आपण? राहणार खेड। खेडून आता कुठे चालले? पंढरपूरला। पंढरपूरला आता हे लांबोटी टोल नाका आहे, त्या टोल नाक्यावर तुम्हाला टोल घेतलाय का? तुम्हाला माहित आहे का मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना टोल, मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना टोल फ्री केलेलं आहे सगळीकडं, ते तुम्हाला तुम्ही सांगितलं का तसं? त्यांना मग काय म्हटलं? ते जीआर दाखवा आम्हाला म्हणाले। जीआर दाखवा म्हणतात का? बरोबर। आता तुमच्यासोबत कोण कोण आहे? तेच नाव सांगा एकदम। दारुळे का? आता तुम्ही आल्यानंतर पहिलं टोल लागले का तुम्हाला? आधी एक लागला होता, तिथे सोडले ना। तिथे सोडले का? कुठं? तुळजापूरचं। मग त्यांच्याकडे जीआर आलेला आहे? कमलवाडीच्या टोलला सोडलंय, इथं नाही सोडलंय का? ओके, थांब।
सुदर्शन होनमानेसह शशिकांत मेटकरे झुमॉन न्यूज सोलापूर। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये चिमुकल्यांचा वारी सोहळा रंगलाय। पाहूयात मग। विठ्ठल रुक्मिणीसह वावकऱ्यांच्या वेशभूषेत मुलं आली होती। येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये खेळातून आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण दिलं जातं। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला दिंडी काढण्यात आली। राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असणाऱ्या दिंडीत नामस्मरण आणि टाळ मृदंगांच्या गजरात मुलांनी आनंद व्यक्त केला। विविध संतांच्या वेशभूषेमध्ये मुले आपल्याला पाहायला मिळाली। गळ्यातील टाळ डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन साडी परिधान केलेल्या मुलींनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं। विठ्ठल नामाच्या नामस्मरणात या ठिकाणी फुगड्या देखील घालण्यात आल्या। आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवरती राज्यभरातून लाखो वावकरी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झालेले आहेत आणि याच वावकऱ्यांना विठ्ठल दर्शनाची आस आता लागलेली आहे। पालखी आणि दिंडीसोबत पंढरपुरात दाखल होणाऱ्या वावकऱ्यांना त्यांच्या मूळ गावी सुखरूप पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झालंय। 9 दिवसात 9 कोटी उत्पन्नाचं उद्दिष्ट ठेवलं आहे। वावकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी राज्यभरातील 4700 गाड्यांचे नियोजन केलेलं आहे। 6 ते 15 जुलै दरम्यान सर्व गाड्यांचे डेस्टिनेशन पंढरपूर असणार आहे। त्याची जय्यत तयारी एसटी महामंडळाकडून पूर्ण झालेली आहे। सोलापूर विभागामध्ये जी आषाढी एकादशीची यादी वारी भरत आहे त्या वारीच्या अनुषंगाने सोलापूर आगारातून भाविकांच्यासाठी मोहळ आणि सोलापूर स्टँड या दोन ठिकाणावर पंढरपूरला जाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे। पंढरपूरला जाण्यासाठी एकंदरीत टोटल आपण 60 गाड्या उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून सर्व भाविकांची सोय व्हावी। त्यापैकी आपल्या 50 गाड्या या सोलापूरपासून सुटतील आणि राहिलेल्या 10 ते 11 गाड्या आपल्या मोहळ पॉकेटमधून सुटतील। यावर्षी आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असा राहील की सर्व भाविकांना कुठेही जाण्याची अडचण येऊ नये, त्या अनुषंगाने आपण इतर विभागाची पण मदत घेतलेली आहे आणि त्या गाड्या इतर विभागाच्या ज्या आहेत त्या मदतीसाठी आपल्याला आज प्राप्त होत आहेत सगळ्या। त्या अनुषंगाने सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी की सोलापूर स्थानकावरून व मोहळ स्थानकावरून पंढरपूरसाठी ज्यादा गाड्या सुटतील। 2 वर्षानंतर यात्री भरत आहे, वाकरी संख्या वाढेल असा अंदाज आहे, त्या अनुषंगाने कर्मचारी बसेस निश्चितच 2 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ही वारी होत असल्यामुळं 100% 2 वर्षे ज्यांना यायला जमलेलं नाही ते सर्व वारकरी यावर्षी येणार आहेत। त्या अनुषंगानंच नियोजन केलेलं असून आपण जिथं कमतरता वाटेल त्या ठिकाणी इतर विभागाची मदत घेतलेली आहे आणि आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा 2 विभागांनी त्या चालक वाहकांसह गाड्यांची मदत केलेली आहे। 100 गाड्या आपल्याला डिव्हिजनला येत आहेत, त्यामुळे यावर्षी नक्कीच जरी वारकऱ्यांची संख्या वाढली। शशिकांत मेटकरेसह सुदर्शन होनमाने झुमॉन न्यूज सोलापूर। कंजरा जागेश्वर येथे अंधाराचं साम्राज्य पसरले। दरम्यान महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थ सध्या त्रस्त आहे। अणभोगा सबस्टेशन अंतर्गत धानोरा वैद्य फिडरवरती विजेचा लपंडाव एक मालिका सुरू झाली, त्यामुळे या परिसरात अंधाराचं साम्राज्य पसरले। पावसाळ्यात दिवसात 1 फिटरवरील झाडांची ट्री कटिंग झाली नाही, याकडे पोल वाकड्यात आहेत। कंपनीने या कामासाठी एजन्सी सुद्धा नेमलेल्या आहेत, काम न करता त्यांची बिले सुद्धा दिली जातात। शेतातील कामे तारांचं काम न करता त्यांची बिले सुद्धा दिली जातात। अशा अनेक समस्यांचा यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। धनराज सपकाळ, झुमॉन न्यूज अकोला। आणि अतिशय महत्त्वाची बातमी अकोल्यामधून आहे, रात्री 1 वाजता विहिरीत उतरून 20 फूट खोल पाण्यातील मृतदेह बाहेर काढलाय। मंगळूरपीर शहरालगतची ही घटना आहे। संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचं हे काम आहे। पिंजूर शाखा मंगळूरपीर येथील जवानांची ही जिगरबाजी आहे। मंगळूरपीर येथील एका शेतातील विहिरीत मृतदेह होता, याकरता सर्च ऑपरेशनसाठी ते तात्काळ आले। अंडर वॉटर सर्च ऑपरेशन राबवून शेवटी 2 तासाच्या अथक प्रयत्नानं रात्रीच 11:45 मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आणि पोलिसांच्या स्वाधीन केला। त्यांच्या याच कामाचं सगळीकडे कौतुक होत आहे। धनराज सपकाळ, झुमॉन न्यूज अकोला। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रिसोड तालुक्यात पाऊस बरसलाय, त्यामुळे पिकांना आता नवसंजीवनी मिळाली आहे। अतिशय महत्वाची बातमी आपण बघतोय, रिसोड तालुक्यात गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज पाऊस बरसलाय, त्यामुळे पावसाची वाट बघत बसलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळालाय। यासोबतच सोयाबीन पिकालाही पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे।
पंढरपूर यात्रेसाठी औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून विशेष बस व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे. तेव्हा पाहूयात ते नेमके काय म्हणतायत ते. मध्यवर्ती बस स्थानकातील आगार व्यवस्थापक संतोष घाणे यांनी याबाबतची माहिती दिली. वारकऱ्यांच्या सेवेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पंढरपूर यात्रेसाठी विशेष बसेस मध्यवर्ती बस स्थानकातून सोडण्यात येत आहेत. नमस्कार, मी आगार व्यवस्थापक औरंगाबाद आगार क्रमांक 2 मध्यवर्ती बसस्थानक संतोष श्रीधराव घाणे. आपण आषाढी एकादशीनिमित्त जाणारे जे वारकरी संप्रदायातील लोक आहेत यांच्यासाठी दिनांक 3/7/2022 पासून मध्यवर्ती बसस्थानकाकडून गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. याच्यामध्ये नियोजनबद्ध गाड्या आपण वारकरी संप्रदायासाठी पुरवण्यात आल्या. तसेच जे काही गाड्या गाव मागणी करतील बसेसची त्या गावांशी त्या ठिकाणच्या मंडळीशी संपर्क साधून गावापासून ते पंढरपूरपर्यंत आपण STची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 3 तारखेला आपण 3 बसेस मध्यवर्ती बसस्थानकडून सोडल्या. 4 तारखेला आपण परत 3 बसेस नवीन मध्यवर्ती बसस्थानकडून पंढरपूरसाठी सोडल्या. 5 तारखेला आपण 6 बसेस व काल 6 तारखेला 8 बसेस अशा प्रकारे दररोज प्रवाशांच्या प्रतिसादानुसार बसेसची संख्या आपण वाढवत आहोत. परंतु सध्या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे थोडंसं ट्रॅफिक कमी झालं. परंतु आणखीही प्रवाशांना माझं असं आव्हान आहे की महामंडळाच्याच सेवेचा आपण लाभ घ्यावा व सुरक्षित प्रवास पंढरपूर वारीचा करावा. आषाढी एकादशी च्या दिवशी तिकडून येण्यासाठी गर्दी असती किंवा जागा नसती त्याकरता आणखी काही बसेसची आपल्या आगारामधून काही व्यवस्था केलेली आहे का? हो, आपण असं नियोजन केलेलं आहे की साधारणतः औरंगाबाद आगार क्रमांक 2 जवळपास 30 बसेस या 10 तारखेला एकादशी दिवशी त्या ठिकाणी उपलब्ध असतील. जर त्या बसेस त्या ठिकाणून भरून या ठिकाणी आल्या तर त्या ताबडतोब वापस पाठवून परत आपण 11 तारखेलाही औरंगाबाद आगार क्रमांकाच्या 3 बसेस व जर मागणी जास्त असेल तर त्यानुसार आपण बसेस उपलब्ध करून देणार आहोत. याच्यासाठी आपण एक नवीन कल्पना आपल्या आगारामार्फत राबवली आहे की जे गाड्या ज्या बसेस ज्या आहेत ज्या आम्ही मार्गावर दिलेल्या आहेत पंढरपूर यात्रेसाठी तर त्या पंढरपूर यात्रेच्या बसेसमध्ये त्या बसवर कर्तव्य करणारे जे काही चालकवाहक आहेत त्या चालकवाहकाचा मोबाईल नंबर व नाव आपण दर्शनी भागावर म्हणजे आतमधून बसमध्ये एक प्रिंट करून चिटकवलेलं आहे. त्यामुळे जर ज्या प्रवा भाविकांना आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे तर त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट संबंधित चालकवाहक यांच्याशी संपर्क करून गाडींचं नियोजन वेळ वगैरे विचारून प्रवासी त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतात. तर कारण की आता परिस्थिती बदलली आहे, कारण की पूर्ण जे वारकरी समुदायाचे लोक आहेत ते पूर्ण 10 तारखेपर्यंतच थांबून किंवा द्वादशीलाच निघतील असं नाही. काही जे भाविक आहेत तर या ठिकाणी पंढरपुरामध्ये जाऊन दर्शन घेतल्याच्यानंतर तात्काळही परत निघतात. तर अशा जी भाविकांची जी सोय आहे अशा. आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे, मुंबईच्या दिशेने चालणाऱ्या मालगाडीचं कपलिंग तुटल्यानं रेल्वे सेवा ठप्प झाल्याची घटना आज घडली आहे. रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं. अर्ध्या तासात मालगाडीचे डबे जोडून मालगाडी मार्गस्त करण्यात आल्यानंतर रेल्वे सेवा सुरळीत झाली. मात्र या घटनेनंतर कासारा आसनगाव बदलापूर कडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल ठप्प झाल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनानं तातडीनं दुरुस्ती सुरू करत मालगाडी मार्गस्त केली. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स. सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होण्याची शक्यता, सोशल मीडियाचा वापर सतर्कतेनं करण्याबाबत पोलिसांकडून आवाहन. भीमशाहीर संजय इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, जागृती मैदानात नागरतास येथे वृक्षारोपण. कोण मुख्यमंत्री आधी टोलचे पैसे द्या, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा वारकऱ्यांशी उद्धटपणा. मुक्तांगण मध्ये रंगलाय वारी सोहळा, टाळ मृदंगांच्या घसरात मुलांनी आनंद केलाय व्यक्त.
सोलापूर आगारात डेस्टिनेशन पंढरपूर आषाढीसाठी 4000 बसेस सज्ज। यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय। झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी।